शिवसेनेच्या वतीने अन्न व औषध प्रशासन आयुक्त सुकुमार चौगुले यांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात येणारे भेसळयुक्त खाद्यतेल आकर्षक मिठाई खवा भेसळयुक्त दूध व दुग्धजन पदार्थ व भेसळयुक्त खाद्य कलर व दिवाळीचे खाद्य फरार याच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले या निवेदनातून अशी मागणी करण्यात आली की दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून खास करून कर्नाटक राजस्थान गुजरात या राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र व सांगली जिल्ह्यामध्ये महापालिका क्षेत्रात व परिसरामध्ये खाद्य तेल आकर्षक मिठाई खवा खाद्य फराळ तसेच भेसळयुक्त दूध व पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत आहे प्रमाणात अन्न पदार्थ खाल्ल्याने सर्व नागरिकांना अर्धांग वायू विकार किडनीचे विकार कॅन्सर यासारख्या भयंकर महारोगाने वरक्त विकार व साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते तसेच खाद्यपदार्थात भेसळ माफिया विरोधामध्ये राज्य सरकारने कायद्यामध्ये बदल करून सदरच्या कायद्यांमध्ये अशी तरतूद करण्यात यावी की एखादा अन्न भेसळ माफियावरती तीन वेळेला अन्न भेसळ संदर्भामध्ये गुन्हे दाखल झाल्यास त्याच्यावर मोकांतर्गत कडक कायदेशीर कारवाई करावी व जन्मठेफेसारखी शिक्षेची कडक तरतूद करावी जेणेकरून अन्न भेसळ माफियांविरोधात चाप बसून भेसळीला आळा बसण्यात मदत होणार आहे तसेच यावेळी अन्न व औषध आयुक्त कार्यालय सांगली आयुक्त चौगुले यांना शिष्टमंडळाने मागणी करताना सांगितले की येत्या चार दिवसामध्ये संपूर्ण अन्न भेसळविरोधामध्ये कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी बोलताना आयुक्त सांगली चौगुले यांनी शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन दिले की तात्काळ कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्न पदार्थ भेसळीला पाठीशी घेतलं घातलं जाणार नसून तात्काळ भरारी पथकेने म्हणून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी उपस्थित जितेंद्र शहा लक्ष्मण वडर रावसाहेब घेवारे रवींद्र निकम प्रथमेश हातेकर शिवाजी पाटील अविनाश शिंदे उपस्थित होते अन्न व औषध प्रशासन कार्यालय सांगली आयुक्त चौगुले साहेब यांना निवेदन दिले या निवेदनातून मागणी केली की सध्या दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यात शहरात महापालिका क्षेत्रात व संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त तेल आलेलं आहे त्या ते भेसळयुक्त तेलावर कोणत्याही प्रकारची या कार्यालयाकडून संपूर्ण महाराष्ट्राभर कारवाई झाल्यास दिसून येत नाही खास करून महापालिकेच्या सर्व जिल्ह्यातसुद्धा कोणत्याही प्रकारची भेसळयुक्त तेलाच्या संदर्भात कारवाई झाल्याचे दिसून येत नाही सध्या भेसळयुक्त ते तेल त्याचे त्याच्यापासून बनवले जाणारे पदार्थ ज जसे की वेगवेगळे लाडू चिवडा वगैरे जे काय त तळलेले पदार्थ आहेत ते भेसळयुक्त तेलामुळे नागरिकांच्या आरोग्यास घातक असे आहेत ज्यामुळे कॅन्सर लिवरचे आजार रक्ताचे आजार असे विविध प्रकारचे भेसळयुक्त तेल त्यामध्ये केमिकलसुद्धा मिक्स असते त्यामुळे द तेलाच्या किमती गगनाला भिडल्यामुळे दीडशे ते दोनशे रुपये तेलाचा दर झाल्यामुळे भेसळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात भेसळीचं प्रमाण वाढलं पण खूप मोठ्या प्रमाणात नाही काहीच का झोरो प्रमाणात भेसळीच्या विरोधात कारवाया झालेल्या दिसून येत नाहीत